विचार करा मावल्यानो भरती मावली कशी होती, जिने पदरात सांभाळली माई कशी होती। तुम्ही पण बाया ती पण बाई होती, अरे लोक लाखाने रडले जिच्यासाठी, ती रमाई कशी होती। लोक लाखाने रडले जिच्यासाठी, ती रमाई कशी होती। लोक लाखाने रडले जिच्यासाठी, ती रमाई कशी होती। लोक लाखाने रडले जिच्यासाठी, अरे ती रमाई कशी होती। आज आमच्या शेजारी कोण आलं तर शेजारच्या बायकाच्या डोळ्यातून पाणी येत नाही, उलट चार शब्द ऐकायला मिळतात, त्यातले त्यात आपले साहित्यिक शब्द काही बरे मिले राम कुठे विभान करत नाभिमान कुठे विभान माझी रमाईवाला संपूर्ण देश रमाईच्या दोन्ही अश्रू काढतो, गुणवान शिवान माझी माय रमाई होती। म्हणून रमाईचं अतिशय सुंदर गीत आपल्या समोर सादर करतो लक्ष असावं। अग भारी सोन्याहुनी पाणी 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 अग भारी सोन्याहुनी Oh, 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 oh
म्हातारा म्हणजे खराला बाई खरा दागिने कोणत्या कपाळीचं कुंकुन गळ्यातल्या काळमणी म्हातारा बाई कुंकू कसा सूर्यासारखा लाल होऊन मोठाला बंधा रुपयावर भाळायच्या जणू काय कपाळावरती सूर्य उभा नाही आज कुंकू राहिलं का कुंकू गेला आणि टिकल्या टिकल्या तर टिकल्या नंतर फेकले म्हणे कधी बी लावा कधी बी करा पूर्वी चार पाच वर्षापूर्वी गोलत टिकल्या होत्या हे बाळ पूर्वी चार पाच वर्षापूर्वी गोलत टिकल्या होत्या लाल रंगाच्या होत्या आता रंग बी बदलले ना आकार बी बदलले लाल पिवळ्या गुलाबी नारंगी काळ्या पांढऱ्या जशी साडी तशी मॅची टिकली निघाली लाल साडी घातली लाल नवरा पिवळी साडी घातली पिवळा नवरा काळी साडी घातली काळा नवरा त्यातल्या त्यात आकार सुद्धा बदलले साहेब लांब कोणी त्रिकोणी चंद्रकोणी चौकोणी नागमोणी जणू काही नवराचा लोळा पांगळा माझ्या घरचं सांगतो माझ्या तर घर साहेब कुठे टिकले दिसायला कपाटाला बघावर टिकल्या खिडक्याला बघावर टिकल्या आरशाला बघावर टिकल्या दरवाजाला बघावर टिकल्या बाथरूमला बघावर टिकल्या बाथरूम मध्ये बांधल्याला पण टिकल्या जरूर त्यांच्यावर त्यांचं लग्न लागले सौभाग्य टिकल्या कुठेही गटारी जोडायला लागल्या तर आम्ही देखील गटारी जोडायला कधी पडणार नाही म्हणून आपल्या समोर आदर्श भाई तो रमाई सकाळ म्हणतात का भाग्यवान भाग्यवानी नाही माझा नाही पाच जगत स्वतःला भाग्यवान समजते सर हा आज आम्ही बघतोय आता सगळे इथे प्राध्यापक लोक आहेत चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार लाख लाख रुपये पगार आहे सगळा पगार बायकोच्या हातात जातोय तरी देखील आम्हाला जरी यायला उशीर झाला आमच्या बायका दारातच वांगा झा तुकडून वाढ बघत असते काय त्यानं तू काही कळत एवढा पगार असून पण माझ्या रमाईकडे पाच पैसे नव्हतो पण जेव्हा जेव्हा साहेब यायचे तेव्हा तेव्हा मात्र माई साहेबाचं हसत मुखानं स्वागत करायचे हा पाच पैसे नसताना स्वतःला भाग्यवान समजते मात्र माई आता आपल्या बायका का भाग्यवान समजते मला हेच कळत आणि म्हणून सांगायचे काय म्हणतात पा भाग्यवान माझ्यावानी नाही कुणी अग भाग्यवान माझ्यावानी नाही कुणी नको मला दागी नाही बाबासाहेबाचा त्या काळचा महिन्याचा पगार होता साहेब 440 रुपये बाबासाहेब तो पहिला पगार येऊन घरी आले आणि माता रामाच्या हातामध्ये झुकतात आणि रमायला म्हणतात रामू अगं तू म्हणतेस ना मला दहा दागिने नाही हे जे पैसे काय वाटतील ते खरेदी करायचे ते खरेदी करून टाक एकदा सर तेव्हा माता रामाने काय उत्तर दिलं आमच्या माता भगिनी ऐकण्यासारखं साहेब अहो साहेब किती जण किती नोट आहेत ह्या तर मला कळतात का म्हणून आला नाही भाई मी काय घेणार तुमची जर द्यायची इच्छा असेल ना तर कुंकवाच्या डबेला जेवढे पैसे लागतात तेवढेच पैसे ठेवा आणि बाकीच्या सगळ्याचे तुम्हाला पुस्तकानं धन्य धन्य तुरे माई पुस्तकासाठी पैसे देणारी जगामध्ये एकमेव पत्नी जिचं नाव माता रमाबाई आंबेडकर हे तर आम्ही बघतो सर आपला पगार झाला एक तर आम्ही पगार घेऊन घरी आलो कपडे काढून खुंटीला अडकावले
झोपेत आहे तर तुमच्या खिशाला इस्तू लागते, विचारायची मी गरज पडत नाही. पण माझी रमाय कधी असं पैसे आटल्यामध्ये मन दाखवलं नाही. तरी साहेब म्हणतात रामू काहीतरी घे, थोडी तरी घे. तेव्हा मात्र माझ्या साहेबांना विनम्रपणे म्हणतात साहेब ऐका जरा, मात्र माझ्या साहेबांना विनम्रपणे म्हणतात साहेब खरं तुमची जर द्यायची इच्छा असेल ना तर माझी साडी खूप फाटल्या हो, मला 15 रुपयाची साडी आणून द्या. साहेब म्हणले रामू 15 रुपयाची साडी काय बाबा आत्ता तोंड घेऊन येतो. बाबासाहेब रमायला साडी आणण्यासाठी बाजारात गेले हो. साडीच्या दुकानाच्या अगोदर बाबासाहेबांनी पुस्तकाचं दुकान लावलं. बाबासाहेब त्या पुस्तकाच्या दुकानामध्ये गेले आणि 400-400 रुपये पुस्तकच खरेदी केले. पिशवी बरोबर पुस्तक घरी घेऊन आले. मात्र मला वाटले की साहेबांनी माझ्यासाठी नवीन कोणी साडी आणली असं. मग मात्र माई लगबगीनं पळत जातात साहेबांच्या आरोप. साहेबांच्या हातात ती पिशवी घेतात आणि आत त्या खोलीत जाऊन हळू तुम्ही बघतात. राम काय हो पुस्तकाच्या तिकडेच्या थड्या पुस्तकाला बघून रमायला आणत होतो. मात्र माई म्हणतात कसे साहेब अहो साहेब मला माझ्या साडीपेक्षा तुम्हाला पुस्तक आणलं हेले भारी काम केलं. साडी का आपण पुढच्या पगारीला घेऊ. याला म्हणतात पत्नीच्या आनंदामध्ये आनंद म्हणणारी पत्नी. नंतर आम्ही बघतो आमच्या बायकाने जर साडी आणायला सांगितलं आणि चुकून जर आम्ही पुस्तक घेऊन घरी आलो तर आमच्या बायका पुस्तकाला काढी लावतो. हा खरं आहे म्हणून आपल्या समोर आदर्श बाई तो रमायचा पाहिजे. काय म्हणतात का पण साई बाल मात्र सुंदा बुटा तरी पाही. साई बाल मात्र सुंदा बुटा तरी पाही. साई बाल मात्र सुंदा बुटा तरी पाही. अगतारी तरी तुझी ही समाज पैठणी. अगतारी तरी तुझी ही समाज पैठणी. नको मला साई बाजी ना दृष्ट लागाव असा संसार केला तर याला म्हणतात जोडा. नाहीतर आमचा बी जोडा आहे. कसा अगदी जोड्या हाणण्यासारखं रोज पिऊन भांडण. कधी नवरा बायकोला मारतोय, कधी बायको नवऱ्याला मारतील, कधी कधी तर कोण कोणाला हेच कळत नाही. जेव्हा त्या रोजा तुटत तेव्हा कधी कोण कोणाला मारतोय. अरे असला जोडा काय कामाचा बाबा. जोडा असावा तर कसा बाबासाहेबासारखा आणि रमायसारखा. काय जोडा अरे जोपर्यंत साहेब येत नव्हते तोपर्यंत मात्र माई अन्नाचा काय पाण्याचा घोट देखील घेत नव्हती. तासन तास रस्त्याकडे डोळ्यावर वाट बघायची. आज आपली कोण वाट बघते का अजिबात. नवीन अनुभव आहे चांगला वाट बघण्यासारखा पती देखील तसा कोणा पाहिजे. आमचे पती सकाळी कामाला म्हणून सांगून जात्यात, संध्याकाळी येताना लिजिम खेळतच येतात पाय पाहतो. काय म्हणून वाट बघाव. वाट बघण्यासारखा पती देखील असा गुणवान पाहिजे. हा बाबासाहेबांचे रमायचे पती गुणवान होते म्हणून मात्र रमाई साहेबांची ताट झाकून वाट बघायची. आज आम्ही बघतोय आम्हाला जरा उशीर झाला एकतर बायको झोपेत उठत मी नाही. चुकून जर जागी झाली चुकून झोपूनच पोराला म्हणते पिंटे तुझ्या बापाला विचार जीवन आला आणि पिऊन आला तर भारीच पण म्हणा आज पिऊ नको म्हणा. अशी अवस्था आहे. तुमचं तर बरं आहे बाबा आमच्यासारख्या नौकरदाराची तर बेकार अवस्था. नोकरी आमची पगार आमचा आणि रुबाब बायकोचा. जरा उशीर झाला तर बायको जर उद्या उघडत नाही. म्हणणं काय करतो साहेब वरांड्यात येतोय वरांड्यात हेल्पने मारतोय हेल्पने मार मारू खिडकीत येतोय खिडकीत आणि खिडकीतून हळूच
पगारासून मोठ्यानं बोलायची बिचुरी. खिडकीतून काय करतो हळून, हे पप्या, हे पप्या. आता बायकोचं नाव काय पप्या आहे. पण उठवायची हिंमत होती आमची. पण माझी रमाई मात्र तासन तास साहेबाची वाट बघायची. किती काळजी वाटायची रमाईला. आणि म्हणून सांगायचे काय आज आम्ही बघतोय. बिचारा नवरा स्वप्न बघून येतोय आणि बायकोला लांब झाका मारतो सर. हॅलो, अहो ऐकलं का बाई? बायकून ऐकलं सर. खरंच बायकून नाही, आणि जरा जवळ येतोय. अजून मोठ्याने हाका मारतोय. अहो ऐकलं का? आलं बघ बैसारीसाठी चांगली खरंच बायको घरात नाही काय की मी ऍक्शन जरा जवळ येतोय. अजून मोठ्या हाका मारतोय. अहो ऐकलं का? अरे थांब रे आले, थांब रे आले. अरे तू रे मला काय काय म्हणले? बाईक काय बोलले ऋषभ साहेब, पलटी मारायला एक नंबर. बाईक म्हणजे तसं ना, मी तुम्हाला कधी उलट बोलले? आता तरण्याची म्हातारी होत आली, आता बोलले म्हणून आता बोलते. माता काय म्हणले? तसं ना, जेव्हा तुम्ही हाका मारले ना तेव्हा लेखराने बी हाका मारली म्हणून पोराला थांब रे म्हणले. पण माझी रमाई मात्र तासन तास साहेबाची वाटायची. ती काळजी वाटायची आणि म्हणून सांगते काय बायकाने लावून सोडले. 7:30 वाजता सिरियल चालवतात पुढचं पाऊल. 8 वाजता देव्यानी तुझ्या जीव माझ्या रंगला लागिर झालं जी माझ्या नवऱ्याची बायको तुला पाहते रे तुझं माझं ब्रेकअप. मग आमच्या बायका तांदूळ निवडायला घेतात. तांदूळ निवडायचं मी काम चालू आणि सिरियल बघायचं मी काम चालूच. तांदुळात खडब आहे, तांदुळात खडब आहे. राणा आई राणा दाजायला तर मग खडातून तांदूळ आहे. अशी अवस्था आहे. माझी रमाई मात्र तासन तास साहेबांची वाट बघायची. किती काळजी वाटायची रमाईला. म्हणून आपल्या समोर आदर्श व्हायचं त्या रमाईचा पाहिजे. अरे मी तर एवढं म्हणेन बाबासाहेब घडले त्याच्यामध्ये रमाईचा वाटाय. बाबासाहेबांनी एवढे मोठे शिखर गाठले त्या शिखराची शिडी मात्र रमाई. आणि म्हणून रमाई नसते तर बाबासाहेब एवढे मोठे घडू शकले नसते. काय त्या काय रमाईचा एक एक सांगताना डोळ्यातून पाणी एवढे असंख्य उदाहरण आहेत रमाईचे. अहो बाबासाहेब परदेशात असताना मात्र रमाई इकडं त्यांचा आवडता मुलगा राजात न वारला तरी देखील ही बातमी मात्र रमाईने साहेबांना कळवलं नाही का? तर साहेबांना कळवतं साहेब अर्धवट शिक्षण सोडून माझ्या दिवशी येतील. परत एक तर दुसऱ्याच्या शिष्यवृत्ती परदेशाला गेले, पुन्हा कोण शिष्यवृत्ती देणार? म्हणून एवढा मोठा दगड काळजावरती ठेवला आणि हिंदू एकटीनं सहन केलं. साहेब आल्या तर साहेबाला बातमी समजली. साहेब ढसा ढसा रडले. रामू अगर मग एवढं मोठं दुःख एकटीनं का सहन केलंस? मला का नाही कळवलं? तो मात्र नाही काय म्हणतात आमच्या माता भगिनीने ऐकण्यासारखं आहे. साहेब मला माझ्या पुढच्या गोळ्याची चिंता नाही, मला या 9 कोटी लेकराची चिंता आहे. आणि या 9 कोटी लेकराच्या उद्धारासाठी भल्यासाठी हे दुःख मी एकटीनं सहन केलं. धन्य धन्य ती रमाई. रमाईच्या तुलनेत आपण कुठं पहा. आता आम्ही जर शाळेमध्ये वगैरे असलो लजित बाईकाचा मोबाईल, हॅलो कुठं आहे? म्हणलं शाळेत. इस्तुला तिकडे शाळेला पहिला घरी आहे. म्हणलं का? तर लेकराला ताप आलाय. आमच्या लेकराला ताप आला तरी समजत नाही. पण माझी रमाई मात्र तुमच्या आमच्या भल्यासाठी उद्धारासाठी गुजिरवानं बाळ माती हात डोकले. किती त्याग आहे रमाईचा. आणि म्हणून म्हणायचं आहे काय संपूर्ण दलित समाजाला समजली. संपूर्ण दलित समाज बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी बंदरावरती जमला. माता रमाईला वाटलं की आपण बी पळत पळत जावं आणि आपल्या उघड्या डोळ्यांना आपल्या डोळ्यांना आपल्या धनाचं कौतुक बघावं. पण कसं जाणार हो, माता रमाईच्या अंगाने साडी देखील नसतो. तेव्हा तिला आठवलं
छत्रपती शाहू महाराजांनी 12 मार्च 1920 साली मानगावच्या परिषदेमध्ये बाबासाहेबांना फेटा अर्पण केला होता. मातारामाने ट्रक मला तो फेटा काढला, साडी म्हणून गुंडाळी आणि निघाल आपल्या गाण्याच्या कौतुकाला. लांब थांबलेल्या रमाईजवळ बाबांचं लक्ष गेलं. गर्दीतनं वाट करत बाबासाहेब रमाईजवळ पोहोचले. रमाईजवळ येतात मातारामाईन साहेबांचं पटकन पाय धरलं, दोन अश्रू राहिले तेव्हा दंडाला धरून उठत बाबासाहेब म्हणतात कसे, अग्रामू अग्रामा वेळे रडतेस काय, मी एकटा नाही बॅरिस्टर झालो, तू देखील बॅरिस्टर झालेलीस. आपल्या अण्णाने पत्नीला एवढा बहुमान देणारे तू बाबासाहेब, म्हणून आपल्या पत्नीचा सन्मान करायला शिकलं पाहिजे. कारण का घरची लक्ष्मी समाधान तर आपण समाधान. बाबासाहेब एवढे मोठे पण बाबासाहेब ठिकाणी खंडक व्यक्त करतात, राहू मी आयुष्यभर तुला काही देऊ शकलो. शेवटच्या क्षणी जस रमाईचा अंतकाळ जवळ आला तर बाबासाहेब कसा कसा रडले. रमाई मेले तर स्वतःला 8 दिवस कुणून घेतलं बाबासाहेबांनी, मी या माझ्या रामाला काही देऊ शकलो मी. किती त्याग आहे रमाईचा. एवढे मोठे अर्थतज्ञ तर स्वतःच्या बँक बॅलन्स वरती 5 रुपये देखील होते. कारण का रमाला माहित होत ज्यावेळेस राजा गंगाधर वाढल्यानंतर सगळे कार्यकर्ते आले आणि बाबासाहेबांनी बाबासाहेब आता अंत्यविधीची वेळ जवळ आलेला, जाऊ द्या सोडा, काहीतरी सामानाला पैसे द्या. साहेबांकडे 5 पैसे देखील होते रमाईला माहित होत. मात्र रमाई घरामध्ये गेले, स्वतःचा पदर फाडला आणि तो पदर आणून दिला. त्याच्यामध्ये गंगाधर गुंडाळून दफन करण्यात आलं. विचार करा एवढा मोठा अर्थतज्ञ, जगाचा अर्थ सांभाळणारा अर्थतज्ञ, पण स्वतःसाठी काही करून ठेवलं नाही, सगळं केलं ते तुम आमच्या आमच्यासाठी. आज आपण त्यांचा त्याग किती प्रमाणात मानतोय. आज आपल्याला खरंच गरज आहे ती बाबासाहेबांची विचारायची आणि म्हणून सांगायचे काय Thank you.